या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मिया। बचत गटांना हाताशी धरून केलेल्या महावितरणच्या महाघोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा अशी मागणी प्रभाकर देशमुख यांनी केली आहे। मोहोळ तालुक्यामध्ये वीज बिल वसुली तसेच बचत गटांना हाताशी धरून महावितरण मधील प्रमुख अधिकाऱ्यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तसेच सहभागी बचत गटांच्या कमिशन घोटाळ्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सामूहिक अपहाराचे गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर लोहिया साहेब लोहिया व सोलापूरचे कर्तव्याध्यक्ष जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे लेखी निवेदन देऊन राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभाकर देशमुख यांनी हे निवेदन दिले आहे। यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, तालुका अध्यक्ष कुमार गोडचे, तालुका युवक अध्यक्ष सुहास चव्हाण, अज्ञान सिद्ध माळी, नागेश कोकरे, महेश बिस्किटे, गणेश डोंगरे आदींसह शेतकरी उपस्थित होते। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। 7-8 महिन्यापासून महावितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली सुरू केली होती आणि यामध्ये एका इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे प्रसिद्धी माध्यमामध्ये की या मोहोळ तालुक्यामध्ये 3 कोटी ते 3.5 कोटी सक्तीची वसुली केलेली आहे। परंतु बचत गटाच्या माध्यमातून की जे कुरुणवाडीचं सद्गुरू महिला बचत गट आहे आणि या बाबतीत मोहोळ तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता सुरेश पवार साहेब आणि कनिष्ठ अभियंता तानाजी चटके यांच्या सहभागानं कटकारस्थान तयार करून कर्मचाऱ्यांच्या हाताशी धरून हा मोठा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। यात 80 ते 85 लाख रुपये महिला बचत गटाला 30% दिलेत असं दाखवून हा मोठा अपहार केलेला आहे आणि याबाबतीत राज्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मी सहभाग आहे असं समजतंय। त्यामुळे ही आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकल्यानंतर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, ऊर्जामंत्री व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय शंभरकर साहेबांना आम्ही लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे आणि याबाबतीत महिला बचत गट मोहोळ तालुक्यातल्या कुठल्याही बांधावर गेलेले नाहीत, काय नाहीत, अक्षरशः त्यांचा एकही फोटो कुठं व्हायरल झालेला नाही आणि याबाबतीत महावितरणचे सबस्टेशन असो वायरमॅनमार्फत वीज बिल वसुली केलेली आहे आणि ते मोहोळमध्ये एक कार्यालय आहे इथं त्याला बोर्ड नव्हता काय नव्हता, संध्याकाळी तिथं वायरमन लोक सबस्टेशनचे अधिकारी गोळा व्हायचे आणि याबाबतीत खरं तर शासनानं 30% माझ्या शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं असतं तर ती पुण्य तुम्हाला मिळालं असतं, शेतकऱ्याला आधार वाटला असता रखरखत्या उन्हामध्ये। परंतु 30% महिला बचत गटाच्या नावाखाली ह्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या तिजोरीवरती दरोडा टाकलेला आहे, त्यामुळे यांची चौकशी करून तातडीनं उपकार्यकारी अभियंता मोहोळ सुरेश पवार साहेब आणि कनिष्ठ अभियंता तानाजी चटके व इतर कर्मचाऱ्यांवरती त्वरित अपहार केलेले गुन्हे दाखल व्हावेत व शेतकऱ्याबरोबर शासनाची फसवणूक केली म्हणून फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हावेत आणि यात जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनासुद्धा यात अडकवण्यात यावं। ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या पवित्र मनानं आम्ही मागणी करतोय, ते आमचे दुश्मन नाहीत। परंतु याबाबतीत आम्ही आता थोडे दिवस वाट बघून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 एप्रिलपासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार, जोपर्यंत गुन्हे दाखल करून ह्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही जनहित शेतकरी संघटना गप्प बसणार नाही। याची जबाबदारीने सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायची नोंद घ्यावी। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडे मिया पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मिया। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मिया। आमचा पता हॉटेल बडे मिया, विजापूर बेस, सोलापूर।